नांदेड जिल्हा उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटना नांदेड तालुका नायगाव संघटनेच्या वतीने उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आणि कॅडर यांना नियमित करण्याच्या मागणीसाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. नांदेड जिल्हा उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटना नांदेड तालुका नायगाव संघटनेच्या वतीने नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आणि कॅडर यांना नियमित करण्यात यावे या मागणीसाठी सर्व कर्मचारी दिनांक 8 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबत आज खासदार वसंतराव चव्हाण यांनी उमेद शिष्टमंडळाची भेट घेतली असून आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांना निवेदन दिले. त्याचबरोबर विधिमंडळाचे सभापती यांना शिफारसपत्र सुद्धा दिले आहे. गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड. माझं नाव महानंदा देवीदास गायकवाड. मी उमेद महाराष्ट्र अभियानामध्ये बँक सखी म्हणून कार्यरत आहे. तर आज आम्ही इथं नायगावमध्ये खासदार साहेबांकडे जे आमच्या मागण्या आहेत ते मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि 8 जुलैला मुंबईला आमचा मोर्चा आहे. तरी आमच्या उमेद अभियानातील सर्व जास्तीत जास्त महिलांना घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि आमच्या मागण्या मागणार आहोत. रेखा तांबे राहणार कुंटूर. मी ICRP आणि संघटनेचे अध्यक्ष आहे. आमचा 8/7/2024 या रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर एक महामोर्चा आहे सर. त्या मोर्चेमध्ये आमच्या मागण्या आम्हाला सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट ती बंद करणार आणि 10,000 पेमेंट करणार सर. आणि आम्ही सगळ्या एकजुटीनं तिथं सगळ्याजणीनं एक ठाम निश्चयानं एक मोर्चा करणार आहे सर. आणि आमच्या मागण्या खासदार साहेबांपुढे बी आम्ही मागण्या केलेल्या आहे. आम्हाला त्यांनी OC सुद्धा दिलेली आहे सर. आणि आम्हाला सूर्यकर, जिल्हा अध्यक्ष, उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड व नायगाव तालुका महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना नायगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नांदेड जिल्ह्याचे लोकसभा सदस्य सन्माननीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांना उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं 8 जुलै रोजी आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे आझाद मैदानावर. त्यामध्ये स्वतंत्र ग्रामीण विकास एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणा हे स्वतंत्र विभाग करण्यात यावा आणि सर्व कर्मचारी व कॅडरना कायमस्वरूपी कायम करण्यात यावं. त्याचबरोबर वर्दिनी राहून त्यांनासुद्धा नियमित मानधनामध्ये वाढ केली जावी. पशुपालक, पशुसखी, कृषी सखी पदाधिकाऱ्यांना मानधन वाढ देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या घेऊन आपण राज्य शासनाला निदर्शनात आणून देत आहोत. आणि येत्या 8 जुलै रोजी आझाद मैदान येथे संपूर्ण राज्यातून 5 लाख महिला उपस्थित राहतील आणि आपल्या मागण्या शासनापुढे मांडतील. त्यानिमित्ताने आम्ही आज सन्माननीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांना निवेदन दिले आहे. त्यांनी